नमस्कार मित्रांनो मी रोहित डोळस स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पुढे जायच्या आधी तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमची ही दिवाळी खूप चांगली जावो आणि तुम्ही येणाऱ्या वर्षामध्ये स्टॉक मार्केटमध्ये खूप पैसे कमावा अशीच माझी इच्छा आहे सो मित्रांनो मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे नक्की काय तुम्हाला स्क्रीनवर आता दिसतंय आहे मुहूर्त ट्रेडिंग तर काही इमेजेस तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत बघा मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे नक्की काय ओके आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या एका वर्षामध्ये कोणते ते असे स्टॉक्स आहेत ओके जे माझ्या हिशोबाने माझ्या अॅनालिसिसप्रमाणे मला असं वाटतं की ते पुढचे येणाऱ्या एक ते दीड वर्षामध्ये खूप चांगले रिटर्न्स देऊ शकतात ओके तर मित्रांनो पहिले मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय ते बघूया त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत आज भरपूर स्टॉक्स डिस्कस करणार आहे माझे अॅनालिसिस मी सांगणार आहे शेअर करणार आहे ओके तर बघा मित्रांनो एक चित्र मला तुम्हाला दाखवायचं आहे यू सी दिस बघा हा एक ट्रेडर आहे आणि त्याची अख्खी फॅमिली आहे आणि त्याचे मुलं आहेत त्याचे वडील आहेत मित्रांनो सो बेसिकली मुहूरत ट्रेडिंग म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खास करून हिंदी संस्कृतीमध्ये लक्ष्मीपूजन हा जो दिवस आहे हा खूप शुभ दिवस असा मानला जातो आणि स्टॉक मार्केटमधले जितके पण ट्रेडर्स आहेत ह्या दिवशी ह्या दिवसाच्या नंतर खरं तर त्याचं नवीन वर्ष त्यांचं चालू होतं आणि मूहरत ट्रेडिंगची ही जी प्रथा आहे ती खूप जुनी प्रथा आहे मीन्स इट्स अ व्हेरी ओल्ड ट्रेडिशन ओके खूप ओल्ड ट्रेडिशन आहे हे की तिथे आपण जे काय आपलं हे असतं काय म्हणतात स्टॉक मार्केटचं साहित्य म्हणजे कॉम्प्युटर लॅपटॉप काही स्टॉक मार्केटचे पुस्तकं किंवा ज्याच्यावर आपण ट्रेडिंग करतो वर्षभर पैसे कमवतो हो ह्या सगळ्या गोष्टी आपण तिकडे त्याचं पूजन करतो मित्रांनो आणि त्याच्यावर वरच आपण वर्षभर पैसे कमवतो हो सो so, मित्रांनो बरेच जे व्यापारी आहेत हे फॉलो करतात आणि मार्केटमध्ये मुहूर्त ट्रेडिंगला खूप महत्त्व आहे बिकॉज तो एक तास जो असतो तो, तो सगळ्यात शुभ मानला जातो पूर्ण वर्षाभरामधला सगळ्यात शुभ मुहूर्त म्हणजे तो एक तास जो आज आहे मित्रांनो त्याचा टाईम मी तुम्हाला सांगणार आहे आणि आजच्या दिवशी मित्रांनो चांगले चांगले शेअर्स मोठे मोठे व्यापारी ट्रेडर्स इन्व्हेस्टमेंटसाठी बाय करतात खरं तर मुहरत ट्रेडिंग हे नाव आहे पण मित्रांनो ट्रेडिंग न करता ह्या एका तासामध्ये तुम्ही असे चांगले स्टॉक्स घेऊ शकता जे तुम्ही लिटरली कायमस्वरूपी पण ठेवू शकता आता हे जे ट्रेडर्स आहेत त्यांच्याकडे बरेच डिमॅट अकाउंट असतात हे ट्रेडर्स मित्रांनो त्यांच्या डिमॅड अकाउंटमध्ये दरवर्षी चांगले चांगले स्टॉक्स घेतात आणि ते लिटरली इत पुढच्या पिढीसाठी ते देऊन जातात म्हणजे ते मुहरत ट्रेडिंगला घेतलेले स्टॉक्स कधीच विकत नाही असं पण म्हणतात लोकं की मुहरत ट्रेडिंगला जे स्टॉक्स घेतो आपण ते आपल्यासोबत एक गुडलक घेऊन येतात त्यामुळे ते स्टॉक्स कधीच विकायचे नसतात मित्रांनो आणि मुहरत ट्रेडिंगची ही जी प्रथा आहे ही मला वाटतं नाईन्टीन फिफ्टी सेवनपासून चालू आहे म्हणजे पन्नास वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत मित्रांनो आणि भारतीय संस्कृती भारतीय लोक हे इमोशनल आहे त्यांची देवावर खूप श्रद्धा आहे आणि त्यांना ह्या गोष्टी मित्रांनो खूप त्यांचा एक बिलीफ आहे ह्याच्यावर जर तुम्ही यू एस मार्केटमध्ये बघितलं तर कर... यू एस मार्केटमध्ये असं काय संवत म्हणजे हे बघा विक्रम संवत आहे सो ह्यालाच म्हणतात मुहूरत ट्रेडिंग हे असं काय तिकडे होत नाही कारण जसं तुम्हाला माहिती आहे भा भारतीय संस्कृती आणि वेस्टर्न कल्चर हे खूप भिन्न आहे वेगळं आहे सो आपले भारतीय लोक जे साधे मनाचे आहेत आणि देवावर खूप विश्वास ठेवणारे आहेत ते मित्रांनो दरवर्षी एका तासासाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आ, मार्केट ओपन करतात आणि त्या शुभमुहूर्तावर ते त्यांचे चांगले चांगले जे स्टॉक्स आहेत ते बाय करतात तर मित्रांनो ट्रेडिंग करण्यापेक्षा चांगले शेअर्स बाय करणे हे जास्त महत्त्वाचं आहे आजच्या दिवशी आणि ते खूप जास्त वेळासाठी ठेवणे आपल्याकडे लॉंग टर्मसाठी मित्रांनो तर हे मुहूर्त ट्रेडिंगचं महत्त्व आहे बेसिकली हा एक शुभ मुहूर्त आहे म्हणून याला म्हणतात मुहूर्त ट्रेडिंग बाय सेल बाय सेल करण्यापेक्षा जर तुम्ही चांगले स्टॉक्स घेतले आणि ते ठेवले तर ते तुमच्यासाठी एक गुडलक घेऊन येतात असा विश्वास असतो ट्रेडर्सचा इन्व्हेस्टर्सचा सो बेसिकली इन्व्हेस्टमेंटसाठी ह्याच्यापेक्षा शुभ वेळ ही पूर्ण वर्षभरात नसते हे लक्षात घ्या त्यामुळे आजची जी वेळ आहे मुहूर्त ट्रेडिंगची ती सव्वा सहा ते सव्वा सात आज सव्वा सहा ते सव्वा सातच्या दरम्यान एका तासात तुम्ही शेअर्स तुम्ही बाय करू शकता सेल पण करू शकता पण बाय केलेलं चांगलं कारण मुहूर्त आहे मुहूर्ताच्या दिवशी आपण सेल काय करत नाही आणि ट्रेडिंगच्या नादात पडायचं नाही कारण कदाचित जर लॉस झाला तर आपल्याला शुभ दिवशी लॉस नाही करायचा आणि असं म्हणतात ही वर्षाची सुरुवात आहे जर सुरुवातीला लॉस केला तर आयुष्यभर आणि वर्षभर पण लॉस होऊ शकतो त्यामुळे त्याच्या फंद्यात नका पडू तुम्ही बाय जर करायचं असेल तर तुम्ही तुमच्या डिसिजनप्रमाणे तुमच्या रिस्क कॅपिटाईट तुमच्या ॲनालिसिस प्रमाणे डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता तर आय थिंक मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे नक्की काय हे तुम्हाला समजलं असेल चला आता मी काही स्टॉक्स माझ्या अॅनलिसिसप्रमाणे माझे पर्सनल व्ह्यूज आणि ओपिनियन्स आहेत ह्या शेअर्सबद्दल अँड आय मे गो रॉंग त्यामुळे तुम्ही नुसतं मी सांगितलं म्हणून याच्यावर ट्रेड करू नका ट्रेड ॲट युअर ओन रिस्क मी आधीच डिस्लेमर देतोय ओके okay, पण मी तुम्हाला स्टॉक्स जे ॲनालिसिस आहे ते सांगणार आहे तर चला आज पहिला स्टॉक जो मी ॲनालिसिस करणार आहे तो आहे एच डी एफ सी लाइफ ओके सी लाइफ भरपूर स्टॉक्स आहेत व्हिडिओ मोठा आहे शेवटपर्यंत बघा आता पुढे जायच्या आधी एक सांगायचं राहिलं प्लीज चॅनल सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत हा चॅनल आपला पोहोचवा तुम्ही मित्रांनो ओके सो एच डी एफ सी लाईफ हा शेअर मी आता जस्ट ओपन करतो आहे वन सेकंड येस ओपन झालेला आहे तर मित्रांनो uh, विकली चार्ट पण जस्ट लावूया सो एच डी एफ सी लाईफ म्हणजे लाईफ इन्शुरन्स सेक्टर आणि हे येणाऱ्या काळातलं खूप चांगलं सेक्टर आहे इन्शुरन्स सेक्टर आता तुम्ही पाहिलं कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकांना भीती आहे सगळ्यांनी लाईफ इन्शुरन्स केलेलं आहे सो लाईफ इन्शुरन्सला so आपल्याला नाकारता येणार नाही आणि म्हणूनच लाईफ इन्शुरन्स हा जो एच डी एफ सी लाईफचा शेअर आहे हा माझ्यामध्ये माझ्या अॅनॅलिसिसप्रमाणे हा अराऊंड तुम्हाला आठशेचा टार्गेट पुढच्या एक ते दीड वर्षामध्ये मिळू शकतो आता सध्या ह्याची प्राईस चाललेली आहे सिक्स ट्वेंटी सेवन आठशेचा टार्गेट मला दिसतो आहे आणि त्याचा जो स्टॉप लॉस आहे तो आहे पाचशे सत्तरच्या आसपास म्हणजे इथे कुठेतरी त्याचा स्टॉप लॉस तुम्ही त्याला घेऊ शकता हा जो मागचा तुम्हाला लो दिसतो आहे ओके आपण इकडे एक लाईन पण टाकूया सो दॅट इट विल बी व्हेरी क्लिअर टू एव्हरी सो अराऊंड एट हंड्रेड कॅन बी द टार्गेट अँड अराऊंड फाय सेव्हन्टीच्या आसपास फाय सिक्स्टी फायच्या आसपास हा जो लो आहे लोएस्ट यू कॅन टेक स्टॉप लॉस ॲट फायव्ह फिफ्टी ओके आणि टार्गेट ॲट एट हंड्रेड आता आपण पुढचा स्टॉ स्टॉक बघूया पुढचा स्टॉक परत त्याच क्षेत्रातला आहे आय सी आय सी आय लॉम्बार्ड जनरल इन्शुरन्स मित्रांनो लाईफ इन्शुरन्स जसा महत्त्वाचा आहे तसा जनरल इन्शुरन्स पण महत्त्वाचा आहे मित्रांनो जनरल इन्शुरन्समध्ये काय काय येतं तुमचा गाडीचा इन्शुरन्स तुमचे इतर इन्शुरन्सेस मित्रांनो सो दॅट इज जनरल इन्शुरन्स आणि आय सी सी आय जनरल जनरलन्शुरन्स ही खूपच चांगली कंपनी आहे त्या क्षेत्रामध्ये खूप चांगला त्याचा चार्ट आहे आणि चांगलं त्याचं कामसुद्धा आहे आणि हा एक ट्रस्टेड ब्रँड आहे आय सी आय सी आय इज अ ट्रस्टेड ब्रँड ओके सो आय सी आय सी आयमध्ये मध्ये टार्गेट अराउंड तेराशे पर्यंत जाऊ शकतो पुढच्या येणाऱ्या एक ते दीड वर्षाचे हे टार्गेट आहेत सहा महिन्यात पण अचीव होतील तीन महिन्यात पण अचीव होऊ शकतात एक वर्षात पण अचीव होतील किंवा थोडासा जास्तही वेळ लागेल ओके सो पुढच्या येणाऱ्या एकवीस म्हणजे हे जे स्टॉक्स आता मी तुमच्यासोबत डिस्कस करतो आहे वर्ष दोन हजार एकवीसमधले सर्वोत्तम स्टॉक्स वर्ष दोन हजार एकवीसचे जे, जे चांगले स्टॉक्स असतील परफॉर्म करतील ते हे स्टॉक्स मी तुमच्यासोबत डिस्कस करते आहे आणि हे माझं ओपिनियन आहे पर्सनल व्ह्यू आहे ओके सो तुम्हीसुद्धा तुमचं डिसिजन घ्या रिसर्च करा आणि त्या हिशोबाने तुम्ही ट्रेड घेऊ शकता पूर्णपणे तुमचा निर्णय असेल तो आता मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं याचा जो टार्गेट मला दिसतोय तो तेराशेचा आहे सॉरी तेराशेला शेअर आहे ॲम सो सॉरी तेराशेला आता शेअर आहे आणि टार्गेट जो मला दिसतोय तो अराऊंड सतराशे ते अठराशेचा हा टार्गेट मला इथे दिसतोय आणि स्टॉप लॉस जो आहे तो तुम्ही अकराशे पन्नासचा घेऊ शकता ओके अकराशे बाराशेचा घेतला तरी चालेल आणि अकराशे पन्नास हा लास्ट स्टॉप लॉस असेल आय सी आय सी आय लोंबाडमध्ये आता आपण थोडं बँकिंग सेक्टरकडे जाऊया आणखी बँ बँकिंग सेक्टरमध्ये आय सी आय सी आय बँक हा स्टॉक मला पुढच्या येणाऱ्या एका वर्षासाठी चांगला दिसतोय आणि ॲज अ सेट त्याचा जो टार्गेट आहे तो वर्षातसुद्धा अची होईल तीन महिन्यातसुद्धा अची होऊ शकतो किंवा दीड वर्षसुद्धा लागेल त्याला पण एकवीस दोन हजार एकवीसमध्ये हा स्टॉक डेफिनेटली परफॉर्म करेल असा माझा अॅनालिसिस मला सांगत आहे मित्रांनो सो हा त्याचा टार्गेट मला इथे जो दिसतो आहे तो अराऊंड मिनिमम हा टार्गेट तर त्याचा असणारच आहे जो आहे अराऊंड सहाशे रुपये पण मॅक्झिमम तो जाऊ शकतो सातशे रुपयापर्यंत आणि स्टॉपलॉस जो तुम्ही घेऊ शकता तो घेऊ शकता तीनशे नव्वदचा तीनशे नव्वद किंवा तीनशे ऐंशीपर्यंतचा याचा लॉस घेऊ शकता म्हणजे हा हा बघा हा तीनशे नव्वदचा हा जो लो आहे थ्री एटी सिक्सचा ह्याला मी स्टॉप लॉस कन्सिडर केलेला आहे ह्याच्या पण खाली गेला हा पूर्ण सपोर्ट झोन आहे इथून त्याला फिरला पाहिजे स्टॉक जनरली पण इथून समजा तो नाही वरती आला तर तो आणखी खाली इथपर्यंत येऊ शकतो थ्री थर्टी फाईव्हपर्यंत पण तो येऊ शकतो सो बेटर एक्झिट हिअर इफ इफ यू डोंट वॉन्ट टू यू नो वेट तर तुम्हाला जास्त खालपर्यंत थांबायचं नसेल तर थ्री एटी नाईन थ्री सेवन्टीपर्यंत तुम्ही थांबू शकता याच्यामध्ये ओके आणि त्याच्यानंतरचा जो स्टॉक आहे तो आहे भारती एअरटेल टेलिकॉम सेक्टरमध्ये भारती एअरटेल नेहमीच मला आवडलेला असा स्टॉक आहे हा आणि जरी जिओ आपल्याला माहिती आहे जिओ आहे मार्केटमध्ये पण प्रत्येक गोष्टीला एक ना एक सबस्टिट्यूट तर नेहमी असतं असं मला वाटत नाही की भारतीय एअरटेल हा कम्प्लिटली बंद होईल आणि फक्त एकच टेलिकॉम सर्व्हिस आपल्या भारतात असेल त्यामुळे जिओ असला तरी भारतीय एअरटेलला पण स्कोप आहे मित्रांनो डेली चार्टवर आता आपण आहोत भारतीय एअरटेलचं वन सेकंड लेट मी जस्ट सोपन द चार्ट आता भारतीय एअरटेलचा जो टार्गेट आहे मित्रांनो तो मिनिमम सिक्स हंड्रेड टू सेवन हंड्रेडचा आहे स्टॉक आता ट्रेड करते फोर सेवेंटी फाईव्हला अराऊंड सिक्स फिफ्टी टू सेव्हन हंड्रेडचा मी याचा टार्गेट घेतलेला कारण हा आधीचा हा जर तुम्ही बघितला हा सहाशे बाराचा आहे ओके तर इथपर्यंत स्टॉक तर आला पाहिजे पुढच्या एक वर्षामध्ये ओके आणि त्याचा जो लॉस आहे तो तुम्ही हा घेऊ शकता त्याचा जो स्टॉप लॉस तुम्हाला इथे दिसतो आहे थ्री नाईन्टी फोरचा पण त्याच्यापेक्षा थोडी तुम्ही खाली स्टॉप लॉस लावू शकता म्हणजे अराऊंड तीनशे ऐंशी ते तीनशे पन्नासच्यामध्ये तुम्ही वाट बघू शकता त्याच्याही खाली गेला तर वी कॅन डेफिनेटली एक्झिट द स्टॉक सो भारतीय एअरटेलचा टार्गेट अराऊंड सिक्स हंड्रेड टू सेवन हंड्रेड तुम्ही किंड करू करत आणि त्याचा जो स्टॉप लॉस आहे तो अराऊंड थ्री नाईन्टीपर्यंत होल्ड करा त्याच्यानंतर खाली जर जात असेल सो यू कॅन एक्झिट द स्टॉक त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतरचा जो शेअर आहे तो आपला आहे एच डी एफ सी बँक नाही नॉर्मल एच डी एफ सी हाऊसिंग डेव्हलपमेंट मित्रांनो कारण मित्रांनो हाउसिंग सेक्टर जे आहे ते पुढच्या येणाऱ्या काळामध्ये खूप चांगलं परफॉर्म करेल आता एच डी एफ सी सारखा स्टॉक नाही परफॉर्म करणार तर कोणता परफॉर्म करणार तुम्ही मला सांगा मित्रांनो कारण हा हाऊसिंग फायनान्स कंपनीचा राजा आहे बॉस आहे तर मित्रांनो जर बॉस चांगला परफॉर्म करणार तर मग सगळं काही ते सेक्टरच चांगलं परफॉर्म करतं सो so, डेफिनेटली आपण लीडर्सवर नेहमी बेट करायची आणि हा एक लिडर स्टॉक आहे ओके okay, सो so, ॲज पर माय अॅनालिसिसिसिसिसिस मित्रांनो अगेन मी सांगतो हे अॅनालिसिस प्युअरली पर्सनल आहेत तुम्ही पण तुमच्या अॅनालिसिस करा आणि मगच स्टॉक घ्या किंवा नका घेऊ वॉटेवर पण तुम्ही ॲनालिसिस न करता डायरेक्ट मी सांगतोय म्हणून प्लीज घेऊ नका आता मित्रांनो एचडीएफसी बँक सॉरी एचडीएफसी हा जो स्टॉक आहे फंडामेंटली खूप चांगला आहे निफ्टी टॉप टेनमधला स्टॉक आहे त्याचा जो टार्गेट मला दिसतो आहे मित्रांनो तो ॲटलिस्ट इथपर्यंत तर फर्स्ट टार्गेट त्याचा असेलच पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये जो पंचवीसशे आहे पण पंचवीसशेवर हा स्टॉक थांबणार नाही ओके ॲज पर माय टेक्निकल अनालिसिस या स्टॉकचा टार्गेट अराऊंड तीन हजाराचा माझ्या दृष्टीने आहे पहिला टार्गेट जो मला दिसतोय तो इमिडिएटली हाच असणार आहे त्याच्यानंतर तीन हजार हा स्टॉक थोडासा क्रॉससुद्धा करू शकतो तीन हजार दोनशेपर्यंत पण जायची शक्यता आहे पुढच्या येणाऱ्या एका वर्षामध्ये मित्रांनो आणि त्याचा जो स्टॉप लॉस आहे लॉस जो आहे तो अराऊंड दोन हजार ते एकोणीसशे रुपयाचा आपण स्टॉपलॉस याचा घेऊ शकतो तुम्हाला ही जी कॅन्डल दिसते ह्याचा लो तुम्ही बघा एकवीसशे आहे हा लो जर तुटला इथे गॅपसुद्धा आहे ह्याच्या पण खाली गेला तर तुम्ही अराऊंड नाईन्टीन हंड्रेडचं जसं मी तुम्हाला सांगितलं येस ही ग्रीन कँडल आहे ना ह्याच्या खाली न जाता कामा नाही आणि त्याला ऑलरेडी सपोर्ट आहे वन टू थ्री पण ह्याच्या पण जर खाली गेला गे गे तर मी तुम्हाला सांगितलं एकोणीसशेचा ह्याचा स्टॉप लॉस घेता येऊ शकतो पण एकोणीसशेच्या खाली गेला तर मी तर एक्झिट करेल हा स्टॉक ओके आणि नंतर परत ऑपॉर्च्युनिटी जर मिळाली तर परत बाय करू शकतो आपण ओके सो आता आपण नेक्स्ट स्टॉक बघूया आपण एफ एम सी जी सेक्टरकडे आता वळूया एफ एम सी जी सेक्टरमध्ये अगेन लिडर स्टॉक हिंदुस्तान युनिलिव्हर बोलायची गरज नाही मित्रांनो आपण सगळेजण ह्याचे प्रोडक्ट्स वापरतो पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये मित्रांनो हा स्टॉक खूप चांगला रिटर्न्स देऊ शकतो आणि त्याचे मी लेवल्स सांगतो तुम्हाला ह्याचा टार्गेट किती असू शकेल आणि ह्याचा स्टॉप लॉस काय असेल तर हिंदुस्थान युनिलिव्हर मित्रांनो ॲज पर द चार्ट ॲज पर माय टेक्निकल अनालिसिस कमीत कमी हा स्टॉक एवढा तर नक्कीच जाणार येणाऱ्या वर्षामध्ये जो इथे दिसतोय पहिला टार्गेट जो ते मग त्याचा दिसतोय तो दोन हजार सहाशेचा आहे आणि त्याच्यानंतर आणखी तो वर इझिली जाऊ शकतो विच इज नियर टू थ्री थाउजंड रुपीज सो अराऊंड एकोणतीसशे टू थाउजंड नाईन हंड्रेडचा टार्गेट नंबर टू असेल माझ्यासाठी आणि पहिला टार्गेट जो असेल तो दोन हजार सहाशेचा असेल मित्रांनो सो दोन हजार सहाशेचा पहिला दुसरा तीन हजार ते दोन हजार नऊशेचा टार्गेट आणि त्याचा जो स्टॉप लॉस जो मी घेतलेला आहे मित्रांनो तो हा घेतलेला आहे हा जो लो आहे आधीचा तो त्याचा मी स्टॉप लॉस घेतलेला आहे ओके विच इज दिस नाईन्टीन नाईन्टी फाय म्हणजे अराऊंड जास्त थांबायचा असेल तर था, हा खालचा घ्या तुम्ही म्हणजे एकोणीसशे पन्नासचा स्टॉपलॉस हा एक चांगला स्टॉप लॉस मला दिसतो आहे आणि हे लॉंग टर्मचे शेअर्स आहेत हे काय आपल्याला आज घेऊन उद्या विकायचे नाही आहेत आणि मुहूर्त ट्रेडिंगच्या मुहूर्तावर मित्रांनो आज मुहूर्त ट्रेडिंगचा शुभ मुहूर्त आहे त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या मित्रांचा पण काही जर फायदा होणार असेल काही त्यांना त्यांनासुद्धा याच्यातून समजतील काही एज्युकेशन त्यांना मिळत असेल तर डेफिनेटली हा दिवस मी आज निवडला काही माझे पर्सनल स्टॉक अनालिसिस शेअर करण्यासाठी आणि टार्गेट शेअर करण्यासाठी मित्रांनो सो so, हिंदुस्थान इन्व्हिवर आपण पाहिला आता आपण नेक्स्ट स्टॉक बघूया अगेन एफ एम सी जी सेक्टरमधला आणखी एक राजा तो म्हणजे आय टी सी सध्या थोडा परफॉर्म कमी करतो आहे पण आय टी सी हा खूप चांगला स्टॉक आहे येणाऱ्या काळामध्ये हा चांगले रिटर्न देऊ शकतो अजूनही मला आय टी सीवर भरोसा आहे जरी तो सध्या खालच्या दिशेला जातो आहे ओके पण ह्याच्यामध्ये रिस्क फार कमी झाले कारण ऑलरेडी स्टॉक खाली आलेला आहे त्यामुळे याच्यात रिस्क कमी आहे तर आता ह्याचे जे टार्गेट्स मला दिसत आहेत येणाऱ्या एका वर्षामध्ये ते आहेत अराऊंड एक मिनिट तुम्हाला इथे दाखवतो मी पहिला टार्गेट तर तुम्ही त्याचा इमिडिएटली हा मला दिसतो आहे तो म्हणजे दोनशे दहा रुपयाचा ओके दोनशे दहा रुपयाचा जो त्याचा फर्स्ट टार्गेट आहे आणि त्याच्यानंतर जर त्यांनी हा क्रॉस केला तर मग दोनशे तीसपर्यंत हा डेफिनेटली जाईल आणि मित्रांनो दोनशे तीस जर क्रॉस केला तर मग ह्याचा टार्गेट खूप मोठा बनतो तो पण मी इथे तुम्हाला सांगतो दोनशे तीस क्रॉस केला तर ह्याचा जो टार्गेट मला दिसतो आहे ओके तो आहे अराऊंड फोर हंड्रेड रुपीज वन सेकंड मग तो हा स्टॉक त्याच्या ऑल टाईम हायला पण जाऊ शकतो म्हणजे इथपर्यंत नियर अबाऊट चारशेच्या जवळपास हा स्टॉक जाईल तीनशे सत्तरपर्यंत पण हे दोन हर्डल्स त्याला पार करणं गरजेचं आहे सो माझा जो टार्गेट आहे वर्षभरासाठी दीड वर्षासाठी पुढच्या म्हणजे दोन हजार एकवीससाठी जे आत्तापासून सुरू होईल ते असेल मित्रांनो अराऊंड तीनशे सत्तर ते चारशेचा ह्याचा टार्गेट असेल माझ्यासाठी आणि त्याच्यानंतर ह्याचा जो मी स्टॉप लॉस ठरवलेला आहे तो आहे अराऊंड एकशे तीस म्हणजे जो आधीचा त्याचा जो लो होता कारण आपल्याला टार्गेट इथे मोठा मिळतो त्यामुळे स्टॉप लॉस आपण थोडासा घेऊ शकतो बघा हा जो लो आहे वन थर्टी फोरचा लो दिसतोय तुम्हाला मार्चमधला हाच त्याचा स्टॉप लॉस आहे बेसिकली तर लॉन्ग टर्म होल्ड करण्यासाठी स्टॉपलॉस पण थोडा मोठा द्यावा लागतो so, सो अराऊंड uh, वन थर्टी फोरचा स्टॉप लॉस अराऊंड तीनशे सत्तरपर्यंतचा त्याचा टार्गेट आहे सध्या स्टॉक आहे वन नाईन्टीच्या आसपास बघा ही क्लोजिंग ही डेली चार्ट आहे वन एटी सेव्हनची क्लोजिंग आहे म्हणजे एकशे नव्वदच्या जवळ आहे स्टॉक सध्या ओके okay? तर आता आपण सेक्टर चेंज करूया आपण आता जाऊया आय टी सेक्टरमध्ये आता खूप चांगलं परफॉर्म केलेला आय टी सेक्टर सो आय टी सेक्टरमध्ये पहिला स्टॉक आहे अगेन व्हेरी गुड स्टॉक टी सी एस टी सी एस मित्रांनो पुढच्या येणार एक वर्षामध्ये किती रिटर्न देऊ शकतो एज पर माय अनालिसिस आहे मी आता जस्ट तुम्हाला सांगतो वन सेकंड मित्रांनो टी uh, सी एसचा टार्गेट पण खूप मोठा आहे कारण कंपनी पण व्हेरी uh, म्हणजे खूप चांगली कंपनी आहे फंडामेंटली uh, पण आणि निफ्टीच्या टॉप टेन ही बऱ्याच वर्षापासून आहे कंपनी टी सी एस मित्रांनो सो so, टी सी एस जरी आता खाली आलेला आहे पण तो तात्पुरता करेक्शन आहे ते ट्रे ट्रेंड अजून वरचाच आहे सो so, टी सी एसचा टार्गेट माझ्यासाठी थोडा मोठा आहे आता सध्या स्टॉक ट्रेड करतो आहे दोन हजार सहाशे छप्पन्न रुपयाला बघा क्लोजिंग प्राईज आहे तर मित्रांनो अराऊंड हजार रुपयाची अपसाईड तर मला कमीत कमी दिसते म्हणजे तीन हजार सहाशे हा पहिला टार्गेट असेल माझा ह्याच्यामध्ये आणि मॅक्झिमम टार्गेट जर तुम्ही मला विचारलं पुढचे येणारे एक ते दीड वर्षामध्ये जास्तीत जास्त तो चार हजाराचा असेल मित्रांनो so, सो फोर थाउजंडचा टार्गेट पण इमिडिएट टार्गेट तर डेफिनेटली हाच आहे ज्याचा तुम्हाला मी आता सांगतो हा जो इमिडिएट टार्गेट त्याचा असेल तो पहिला तर ते त्याला तीन हजाराच्या वर जावं लागेल जा म्हणजे दोन हजार आठशे शहाऐंशी म्हणजे दोन हजार नऊशेच्या आसपास तो डेफिनेटली येईल काही महिन्यातच आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्याची जी खरी जर्नी आहे ती ह्या रेजिस्टन्सच्या नंतर सुरू होईल आणि त्याच्यानंतर तो स्टॉक्स तीन हजार सहाशे किंवा चार हजारसुद्धा जाऊ शकतो पुढच्या एका वर्षामध्ये मला आश्चर्य होणार नाही जर तो चार हजार गेलात तर मित्रांनो कारण त्या स्टॉकची क्वालिटी तशी आहे ओके आणि ह्याचा जो स्टॉप लॉस मित्रांनो घ्यायचा असेल मला तर मी घेईल अराउंड दोन हजाराचा कारण हा खूप चांगला स्टॉक आहे त्यामुळे ह्याला हा खाली आला तरी हा कधी ना कधी वर जाईल कारण हा नंबर वन आय टी शेअर आहे नंबर वन इन्फोसिस आणि नंबर टू टी सी एस ॲक्च्युली दोघंही सेम आहेत टी सी एस काय इन्फोसिस काय मित्रांनो पण टी सी एसची सध्या चार्ट वाइज पोजिशनिंग मला चांगली वाटते तर द हा जो तुमचा दिसतो आहे लॉस मी माझ्यासाठी मी हा स्टॉप लॉस घेतलेला आहे दोन एकवीसशेचा लॉस आहे वस्ट टू वस्ट आपण दोन हजारापर्यंत थांबू शकतो ह्याच्यामध्ये पण याचा जो ऑपसाई आहे तो चार हजाराच्या घरात जाऊ शकतो येणाऱ्या एक वर्षामध्ये मित्रांनो म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये अर्थात हे जे काय काय टार्गेट्स आहे मित्रांनो ह्याच्यासाठी मार्केट पण सपोर्ट सपोर्टिव्ह पाहिजे मार्केटवर गेलं पाहिजे तरच हे टार्गेट्स सशी होतील ना तर आपल्या आपल्या स्टॉप लॉसेसवर लोकांनी निघून जावं मित्रांनो ओके आता हे माझे पर्सनल टार्गेट्स आणि स्टॉप लॉसेस आहे माझे अनालिसिस तुमच्यासोबत मी शेअर करतोय अगेन बाय आणि सेलचं रेकमेंडेशन हे बिलकुल नाही आहे ओके आता त्याच्यानंतरचा आणखी एक आय टी आय टी स्टॉक आहे तो म्हणजे टेक महिंद्रा टेक महिंद्रासुद्धा मला चांगला वाटतं येणार आहे एका वर्षासाठी टेक महिंद्रामध्ये मित्रांनो वन सेकंड येस टेक महिंद्र आता लागलेला आहे टेक टेक आणि बघा ऑलरेडी एक अपवर्ड मुवमेंट दिलेली हा मार्चचा जो फॉल होता कोरोनाचा त्याच्यानंतर तो परत वर जाऊन आलेला आहे आणि आता परत खाली येऊन परत आता तो वर जायचे संकेत मला टेक्निकल चार्टवर दिसलेले आहे त्याच्या म्हणून हा स्टॉक मी स्वतःसाठी म्हणून एक काढलेला आहे तर मित्रांनो बघा हा पहिला टार्गेट त्याचा आठशे नव्वद रुपयाचा दिसतोय मला म्हणजे इमिडिएट टार्गेट आहे हा हा लगेचसुद्धा अचीव होऊ शकतो आता स्टॉक आहे सध्या एट थर्टी एटला ओके पण याचा टार्गेट ॲक्च्युअल टार्गेट जर विचारत असाल तर हा अराऊंड बाराशे तेराशेपर्यंत येणाऱ्या एक वर्षामध्ये सहज जाऊ शकतो बाराशे ते तेराशेचा हा लॉन्ग टर्मचा टार्गेट माझा असणार आहे या स्टॉक या स्टॉकमध्ये टेक महिंद्रामध्ये आणि याचा जर स्टॉपलॉस तुम्ही मला विचाराल जर मी ह्या लेवलला बाय करतोय आठशे चाळीसच्या लेव्हलला तर अराऊंड मी त्याला सहाशेपर्यंतचा स्टॉपलॉस म्हणजे वन सेकंड तुम्हाला मी स्टॉपलॉस इथे ड्रॉ करतो तर अराऊंड सहाशेपर्यंतचा सा, साडेसहाशेपर्यंतचा सा माझा स्टॉप लॉस असेल हा हा फायनल त्याचा स्टॉप लॉस माझ्यासाठी असणार आहे तो म्हणजे सिक्स फिफ्टीचा घेऊया आपण सिक्स फिफ्टीचा स्टॉप लॉस सिक्स फॉर्टी थ्रीचा स्टॉप लॉस आहे त्याच्या इथून इतु, इथून इतु, कारण बघा जी जी शेअरची जर्नी चालू झाली म्हणजे जे अपट्रेंड सुपअप आला होता तो इथूनच आलेला तर ही लेवल खूप महत्त्वाची आहे म्हणून ही लेवल जर तुटली तर मग स्टॉक आणखी खाली जाईल त्यामुळे मी फक्त साडेसहाशेपर्यंत त्याला होल्ड करेल आणि अपसाईड तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेली आहे जी लिटरली बाराशे तेराशेपर्यंत पण जाऊ शकतो हा पुढच्या एका वर्षामध्ये आणखी एक आय टी स्टॉक आपण डिस्कस करूया विप्रो खूप चांगला स्टॉक आहे आणि खूप चांगली कंपनी आहे आझीम प्रेमजी सरांची तर मित्रांनो विप्रो खूप दिवसापासून साईडवेज होता तुम्हाला जर त्याचा मंथली चार्ट दाखवला तर तुम्हाला कळेल बघा हा साईडवेज आहे पूर्ण दिसतो आहे हा त्याचा हाय होता हा कधीच आहे दोन हजाराचा हाय होता दोन हजारचा हाय कितीच आहे बघा बघितला आणि आत्ता तो हायच्या वर जस्ट जवळ आलेला आहे आता पूर्ण स्टॉक साईडवेज होता पण आता मित्रांनो हा जर स्टॉक वर गेला तर डेफिनेटली खूप वर जाऊ शकतो कारण हा बऱ्याच वर्ष साईडवेज राहिलेला आहे त्यामुळे आता जर हा स्टॉक फुटला म्हणजे स्पोर्ट झाला तर वरच्या दिशेला खूप जोरात आणि खूप जास्त हा डेफिनेटली जर्नी करू शकतो ॲज पर माय अनालिसिस आता बघा मित्रांनो सध्याची जी प्राईज आहे विप्रोची ती आहे थ्री फोर्टी फोर रुपीजची क्लोजिंग आहे थ्री फॉर्टी फोर रुपीजची क्लोजिंग आहे त्याचा जो टार्गेट मला दिसतो आहे तो कमीत कमी साडेपाचशेचा दिसतो आहे साडेपाचशे ते सहाशेचा पण त्याच्या आधी जर इमिडिएट टार्गेट जर विचारत असाल तर हाच असणार त्याचा इमिडिएट टार्गेट जो आधीचा हाय होता तो म्हणजे चारशेचा तीनशे ब्याऐंशी म्हणजे चारशे पा आसपास हा येऊ शकतो लवकर येऊ शकतो आणि त्याच्यावरती मित्रांनो तो सहाशेपर्यंत जाऊ शकतो येणाऱ्या एका वर्षामध्ये आणि त्याचा जो स्टॉपलॉस जो मी घेतलेला आहे तो म्हणजे अराऊंड अडीचशेचा लॉस घेतलेला आहे हाही एक लेवल मी तुटू देणार आहे कारण त्याच्यापेक्षा बेटर सपोर्ट इथे आहे त्याच्यापेक्षा बेटर सपोर्ट इथे आहे इथे सपोर्ट पण आहे पण बेटर सपोर्ट इथे आहे पण हा सपोर्ट जर तुटला तर मात्र ह्याच्यामध्ये थांबण्यात अर्थ नाही आणि तो सपोर्ट आहे दोनशे पन्नास रुपयाचा हे बघा हा टू फिफ्टीचा हा सपोर्ट आहे इथे मी एक लाईन काढतो येस टू फिफ्टी फोरचा हा माझा स्टॉपलॉस असणार विप्रोमध्ये हा पण जर तुटला तर मी एक्झिट होणार नंतर जेव्हा बाईंग ऑपॉर्च्युनिटी जर मला मिळेल स्टॉक खूप चांगला आहे तर मी पुन्हा याच्यामध्ये एंट्री करू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो फार्मा सेक्टरकडे आपण येऊया फार्मामध्ये ऑरोबिंदो फार्मा ऑरोबिंदो फार्मा, फार्मा मित्रांनो हा जो स्टॉक आहे ही पण एक खूप चांगली फार्मा कंपनी आहे साईडवेज होता बऱ्याच दिवस तुम्हाला दिसते पूर्ण साईडवेज होता जास्त वर गेला नाही आणि मित्रांनो आता याच्यामध्ये जो ट्रेंड चेंज होताना दिसतो आहे जर तुम्ही इथून एक लाईन जरी टाकली तर तुम्हाला दिसेल ही लाईन इथून अशी ब्रेक झालेली आहे तर मित्रांनो स्टॉकची अपसाईड जर विचाराल तर सगळ्यात पहिला टार्गेट तर हजार रुपयाचा आहे एकदम फर्स्ट टार्गेट इज नियर अबाउट थाउजंड रुपीज आणि त्याच्यानंतर मित्रांनो खरी जर्नी त्याच्यापुढे सुरू होईल या स्टॉकची अराऊंड नाईन सेवंटी फाईव्हच्यावर आणि तो अराऊंड बाराशेपर्यंत स्टॉक थांबू नाही शकणार असं मला वाटतं टेक्निकलमध्ये दिसते असं लिटरली सो अराऊंड बाराशेचा टार्गेट ऑरुबिंदो फार्मामध्ये आणि त्याचा जर स्टॉप लॉस विचारत असाल तर हा स्टॉपलॉस त्याचा आपण घेऊ शकतो म्हणजे अराऊंड वन सेकंड अराऊंड सातशे चाळीसचा हा त्याचा स्टॉप लॉस असणार आधीचा हा लो सातशे चाळीस किंवा सातशे रुपयाचा सा वस्ट वर्स टू वस्ट स्टॉप लॉस मी ठेवेल ह्याच्यामध्ये सातशेच्या पण खाली गेला तर मी एक्झिट करेल आणि वरच्या दिशेला जर अराऊंड तो अकराशे बाराशेपर्यंत आला तरीसुद्धा प्रॉफिट बुक करू करू शकतो याच्यामध्ये मित्रांनो आता त्याच्यानंतर आणखी एक चांगला स्टॉक आपल्या राकेश झुंजुनवाला साहेबांचा सा स्टॉक तो म्हणजे लुपिन लुपिन लिमिटेड खूप चांगली कंपनी फार्मामध्ये लुपिन आता लुपिनचा चार्ट आहे हा डेली चार्ट मित्रांनो एक मिनिट तर मित्रांनो लुपिनचा जो आत्ताचा जो चार्ट दिसतोय तो एक डाऊनफॉलमध्ये होता पण आता त्याचा ट्रेंड रिव्हर्स होताना दिसतोय कारण हे आधीचे बघा आधी स्टॉक काय करतो होता लोअर लो लोअर लो लोअर आता काय करतो आहे हायर हाय आणि लोअर हाय तर आता हा लो ह्याच्यावरचा लो हा वर आहे आता बघा ह्याच्या खाली नाही आला हा लो ह्याच्यावरती आहे ओके सो माय ॲज पर माय अनालिसिस ह्याचा जो मला टार्गेट दिसतोय लुपिनचा तो सुद्धा वरचा टार्गेट आहे अराऊंड चौदाशेपर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो नियर अबाउट इमिडिएट पहिला टार्गेट तर हाच असणार आधीचा जो हा आहे तो म्हणजे अराऊंड अकराशेचा टार्गेट नंबर वन असेल अकराशे क्रॉस जर करतो तर त्याच्यामध्ये जोरात मूव येऊ शकते वरच्या दिशेला आणि ती हा स्टॉकला लिटरली चौदाशे ते पंधराशेपर्यंत घेऊ घेऊन जाऊ शकते एक ते दीड वर्षामध्ये आणि ह्याचा जो आपण स्टॉप लॉस घेऊ शकतो तो डेफिनेटली हा जो लो आहे किंवा हा आपण लो जो घेऊया आपला शेवटचा लो तर हा जो लो आहे तो त्याचा स्टॉप लॉस माझ्यासाठी असणार आहे ओके विच इज एट हंड्रेड सेवन नाईन्टी वन आहे आपण त्याला राऊंड ऑफ अराऊंड एट हंड्रेडपर्यंत ॲक्च्युली हा जरी लो घेतला तरी पण तुम्हाला चालणार आहे कारण हा लो तुटला तर तुम्ही जास्तीत जास्त फक्त वीस पॉईंट अजून थांबा आठशे पण जर हा स्टॉक तोडतोय एक्सक्यूज मी तर डेफिनेटली uh, मी तरी ह्याच्यातून एक्झिट करेन ओके सो अराऊंड आठशे वीस ते आठशेचा स्टॉप लॉस आणि अराऊंड बा बाराशेचा अ अकराशेचा पहिला टार्गेट त्याच्यानंतर तेराशे ते चौदाशेचा ह्याचा दुसरा टार्गेट येईल मॅक्झिमम पंधराशे पण जाऊ शकतो हा जर मार्केटने सपोर्ट केलं तर कारण फार्मा सेक्टर ऑलरेडी डाऊन परफॉर्म करत होतो एक ते दीड वर्षापासून तर मित्रांनो आणि कोरोनाची औषधं वगैरे यायला लागले तर सगळ्याच कंपनीज ते बनवतील सो डेफिनेटली लुपिन मागे राहणार नाही आता डॉक्टर रेड्डीज आणखी एक स्टॉक फार्माचा डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज डेफिनेटली uh, हा माझा फेवरेट स्टॉक आहे असं म्हणायला हरकत नाही uh, खूप चांगले ह्याच्यामध्ये लोकांनी पैसे कमवलेले आहे आणि फंडामेंटली पण चांगला आहे आणि कॅरेक्टर वाईज हा चांगला स्टॉक आहे मित्रांनो सो so, मित्रांनो uh, आपण थोडंसं परत याला ओपन करूया स्क्विज केला होता मी येस हा डेली चार्ट आहे मित्रांनो तर मित्रांनो डॅज पर डॉ ॲज पर दिस चार्ट डॉक्टर रेड्डीचा जो टार्गेट मला दिसतो आहे जो uh, एक ते दीड वर्षात म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये होऊ शकतो तो म्हणजे पहिला टार्गेट डेफिनेटली हाच आहे जो आहे साडेपाच हजाराचा त्याच्यानंतर दुसरा टार्गेट आहे सात हजाराचा मित्रांनो तो सात हजाराच्या टार्गेटसाठी मी याला डेफिनेटली होल्ड करेल आणि फर्स्ट टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर काही क्वांटिटी मी ह्याच्यातली सेल करू शकतो आणि त्याच्यानंतर जो आपल्याला ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस म्हणजे कुठपर्यंत मी ह्याच्यामध्ये थांबेल ती लेवल जर तुटली तर मी निघून जाणार ती म्हणजे वन सेकंड तुम्हाला इथे दाखवतो मी ड्रॉ करून कारण हे सगळे लॉंग टर्मचे होल्डिंगचे मी शेअर्स आज डिस्कस करतो आहे अॅनालिसिस डिस्कस करतो आहे हा लो मी कन्सिडर करणार आहे मित्रांनो दिसलो हा लो सो तीन हजार सहाशे किंवा सातशे हा जो लो दिसतो या कँडलचा किती आहे बघा लो तीन हजार सहाशे तेरा तर तो तोच माझा स्टॉप लॉस असणार मित्रांनो तीन हजार सहाशे तेराचा लॉस असेल माझा आणि त्याच्यानंतर त्याचा टार्गेट मी ऑलरेडी सांगितलं आहे अराऊंड सात हजाराचा टार्गेट त्याचा असेल मित्रांनो आता मित्रांनो डेफिनेटली अजून एक राजा म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज ऑइल अँड गॅस सेक्टरचा राजा रिलायन्स इंडस्ट्रीज त्याला कसं काय विसरून चालणार मित्रांनो तर रिलायन्स इंडस्ट्रीज ऑलरेडी भरपूर पैसे कमवून दिलेत रिलायन्सनी लोकांना पण इथेच रिलायन्स थांबणार नाही आहे रिलायन्स ही भारतातली सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि ती दिवसेंदिवस मोठी होत चाललेली आहे ओके सो डेफिनेटली अशा कंपनीत पैसे नाही लावणार तर कुठे लावणार मित्रांनो तर मित्रांनो रिलायन्स आता थोडं करेक्शन करते कारण खूप मोठी अपसाईट त्यांनी दाखवले बघा नाही इथे तुम्हाला दिसेल एवढा वर गेलेला आहे शेअर आता थोडा तर करेक्शन होणारच विच इज ऑब्वियस तो आता मित्रांनो याचा अर्थ असा नाही की हा शेअर आता परत नाही जाणार आणि हा परत आता शंभर हजार रुपयापर्यंत येईल असं मुळीच समजू नका ओके सो आता नाईन्टीन नाईन्टी सिक्स रुपीजची याची क्लोजिंग आहे कालची अकरा तारखेची म्हणजे आता जो आपले मार्केट होतं शेवटच्या दिवस तर आता मित्रांनो ह्याची जी अपसाईड मला दिसते अगेन पहिला टार्गेट तर मी हाच ठरवणार त्यासाठी तो म्हणजे दोन हजार तीनशेचा आणि मित्रांनो त्याच्यानंतर पण तो आणखी थोडा वर जाईल तो म्हणजे फार फार तर तीन हजारापर्यंत पुढच्या येणारा एका वर्षामध्ये तो जाऊ शकतो सो थ्री थाउजंडचा त्याचा अप अपसाईड आहे आणि इमिडिएट टार्गेट तर त्याचा तेवीसशेचा तेवीसशे ते चोवीसशेचा असणार आहे आणि ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस मी कुठला घेणार तर स अराऊंड सतराशेच्या आसपास मी याचा लॉस ठरवला होता जेव्हा मी ॲनालिसिस करत होतो हा त्याचा मी स्टॉपलॉस पकडणार आहे मित्रांनो वन सेकंड मी इकडे एक लाईन मारतो म्हणजे तुम्हाला कळेल अराऊंड साडेसतराशेच्या आसपास मित्रांनो हा माझा लॉस असणार आहे त्याच्यामध्ये ओके इथून स्टॉक फिरायला हरकत नाही इथून परत चेंज होऊ शकतो पण ह्याच्यापेक्षा पण जर खाली गेला तर मग याच्यामध्ये ट्रेंड जरा जास्त डाऊन होऊ शकतो कारण हा लो पण कट होणार त्याच्यानंतर हा जो लो आहे हा पण लो जर कट झाला तर डेफिनेटली एक्झिट आहे विच इज बघा लो दिसले तुम्हाला सिक्स्टीन नाईन्टी so, फाईव्ह सो वर्स टू स्टॉप लॉस जर विचारत असाल तर हाच असेल मग सोळाशे पंच्याण्णवचा सोळाशे पंच्याण्णवच्या खाली क्लोजिंग आली तर एक्झिट ओके सो रिलायन्सचं पण मी तुम्हाला जस्ट सांगितलं आता मॅन्युच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे रोड ब्रिजेसचा राजा म्हणजे आपला एल एन टी लार्सन अँड टोर्बो लॉर्सन अँड टोर्बो तर लार्सन अँड टोर्बोमध्ये जे काय माझे अॅनालिसिस मी केले होते ॲज पर ॲज पर मॅ अॅनालिसिस एल एन टीमध्ये आपण जी अपसाईड बघू शकतो पुढच्या एक वर्षामध्ये मित्रांनो ती मित्रांनो अराऊंड ते तेराशेच्या घरामध्ये बघता येईल आपल्याला ओके okay, कारण हा स्टॉक इतका खाली कधीच आला नाही मित्रांनो बघा हा जबरदस्त खाली पडलेला आहे आणि असे स्टॉक हे अशा वेळेस घ्यायचे असतात अर्थात कोरोनाच्या काळामध्ये तर सगळेच घाबरलेले की आपण जिवंत राहतोय की मरतो आहे हे सुद्धा माहिती नव्हतं बऱ्याच लोकांना सो so, पण आता ती वेळ निघून गेले सो so डेफिनेटली हा स्टॉक तरीसुद्धा अजून खालीच आहे सो इट्स अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी कारण हे असे स्टॉक जास्त दिवस खाली राहत नाही ओके तर आता जर तुम्ही बघत असाल सध्या स्टॉक आहे एक हजार एकावन्न एक हजार पन्नासची क्लोजिंग रिट दिसते तुम्हाला वन झिरो फाय वन एक हजार एक्कावन्नची क्लोजिंग आहे सध्याची आणि इथून स्टॉक हा कमीत कमी बाराशे ते तेराशे ते डेफिनेटली पुढच्या एक वर्षामध्ये मुवमेंट करू शकतो म्हणजे अराऊंड तीनशे रुपयाची आणि ह्याचा जो स्टॉप लॉस आहे तो अराऊंड हजार रुपयाचा आपण ठेवू शकतो किंवा अराऊंड नऊशे नव्वदच्या आसपास नऊशेच्या आसपास ठेवू शकतो म्हणजे बघा ही ग्रीन कँडल आहे ना याचा जो लो आहे ह्याचा लो किती आहे नाईन सेवन्टी वन लो दिसतो तुम्हाला हा सुद्धा स्टॉप लॉस तुम्ही घेऊ शकता किंवा वर्स्ट टू वर्स त्याचा नऊशे रुपयाचा आपण स्टॉप लॉस घेऊया हा पूर्ण सपोर्ट एरिया हा सपोर्ट एरिया तुटला ना त्याच्या खाली हा जाता कामा नाही म्हणजे वर्स्ट टू वर्स स्टॉप लॉस इज एट फिफ्टी ओके बट नाईन हंड्रेड इज ऑल्सो गुड स्टॉप लॉस अप इज अराउंड ट्वेल्व हंड्रेड टू थर्टीन हंड्रेड ह्याची अपसाईड आहे ओके okay, आता जो जे टार्गेट अपसाईड म्हणजेच टार्गेट ओके okay, आता आणखी एक कॅश क्षेत्रातला ए बी इंडिया म्हणून आपण खूप चांगला स्टॉक आहे आणि साईडवेज होता बरेच वर्ष बघा आणि जस्ट लाईक विप्रो साईडवेज होता बरेच वर्ष आणि आता ह्याच्यामध्ये चांगली एक मुवमेंट बघायला मिळू शकते सो इमिडिएट टार्गेट त्याचा जो पहिला असणार आहे मित्रांनो आणि तोच मे बी एका वर्षामध्ये तो गाठू शकतो ते म्हणजे सतराशेचा आहे हा सतराशेचा टार्गेट बघा आधीचा त्याचा हाय कुठला होता इथे बघा हा जुना आहे सतराशे अठ्ठ्याण्णवचा हाय दिसतो याच्यामध्ये तो यस अराऊंड सतराशेच्या आसपास सोळाशेच्या आसपास हा स्टॉक येऊ शकतो आणि फास्टमध्ये पण येऊ शकतो वन डेचा चार्टवर येऊया त्याच्यामध्ये तो मंथली चार्ट होता अराऊंड सतराशेचा टार्गेट असेल आता सध्या स्टॉक आहे हजार रुपयाचा ओके येणाऱ्या दीड वर्षामध्ये एवढी जर्नी शक्य आहे याची स्टॉप लॉस जर मला ठेवायचा असेल या स्टॉप या या स्टॉकमध्ये तर अराऊंड मी ह्याचे जे लेवल्स मला इथे दिसत आहेत ही एक लेवल मी बेनिफिट ऑफ डाऊट त्याला देणार आहे पण त्याच्यानंतरची जी, जी लेवल आहे ती म्हणजे वन सेकंड ही लेवल हा जो लो दिसतो तुम्हाला सातशे बावीस सातशे बावीस म्हणजे हा सगळ्यात लोएस्ट पॉईंट आहे ना याच्या खाली जर हा स्टॉक गेला तर मी याच्यातून एक्झिट होणार ओके सो सेवन हंड्रेड अँड ट्वेंटी टूचा स्टॉप लॉस आहे आणि अराऊंड सोळाशे सतराशेपर्यंतचा याचा टार्गेट एक ते दीड वर्षात पुढच्या जाऊ शकतो हा स्टॉक ओके मित्रांनो तर आय थिंक मी भरपूर स्टॉक डिस्कस केले एवढे स्टॉक्स आय थिंक मी कधीच कुठल्याच व्हिडिओमध्ये डिस्कस केले नव्हते आजचा एक मुहूर्त चांगला आहे आणि स्टॉकबद्दल मला बरेच लोक विचारतात परत सांगतो मित्रांनो हे माझे अॅनालिसिस आहेत आणि माझे अॅनालिसिस चुकू पण शकतात त्यामुळे असं नका समजू की सरांनी सांगितलं किंवा मी म्हणालो म्हणजे हे असंच होतं शेअर मार्केट हे खूप प्रॅक्टिकल आहे ह्याच्यामध्ये दररोज मार्केट बदलत असतं त्यामुळे हे आजचे अॅनालिसिस आहे माझी तर इच्छा आहे हो की हे असंच व्हावं पण हे असंच होईल अशी माझी कमिटमेंट किंवा गॅरंटी मी कोणालाच ह्या व्हिडिओद्वारे देत नाही आहे तर ते पण तुम्ही लक्षात ठेवा नुसता हा व्हिडिओ बघून कुठलाही स्टॉक घेऊ नका अगेन सांगतो हे बाय सेल रेकमेंडेशन नाही आहे प्युअरली मला जे ॲनालिसिस ने आज दिसलं ते मी फक्त तुमच्यासोबत शेअर केलं तर मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माझा कॉन्टेंट आवडत असेल तर ता जरूर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि माझे क्लासेस जर जॉईन करायचे असतील तर ऑप्शनच्या बॅचेस माझ्या चालू आहेत पुढची येणारी बॅचसाठी एन्क्वायरी करा आणि uh, कॅश मार्केटचा माझा कोर्स आहे झेप श्रीमंतीकडे तो सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये कॅश मार्केटच्या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत मित्रांनो ॲडव्हान्स टेक्निकल कोर्सेससाठी पण तुम्ही मला कॉल करू शकता माझा नंबर तुम्हाला दिसतोय मित्रांनो सो डेफिनेटली सव्वा सहा ते सव्वा सात आजचा वेळ आहे मुहूर्त आहे तर प्रत्येकाने निदान तुमचे आवडीचे जे स्टॉक आहेत जे काय तुम्ही अॅनालिसिस केलेले आहेत तुमच्या हिशोबाने तुम्ही ते ॲज अ गुड लक म्हणून आज घेऊन ते वर्षानुवर्ष ठेवू शकता मोहरत ट्रेडिंगचा हाच एक महत्त्व आहे मित्रांनो आणि एक शुभ वेळ आहे ती जाऊ नका देऊ थँक्यू सो मच आपण व्हिडिओमध्ये वेळ थांबलात हॅव अ व्हेरी गुड डे हॅपी दिवाली आणि तुम्हाला खूप प्रॉफिट होवं पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये आपले सगळे स्टॉक्स खूप चालावेत अशीच माझी इच्छा आहे थँक्यू सो मच बाय बाय